हनुमान भाग 4। एके दिवशी हनुमान जंगलात गेला असता तिथे त्याला जंगली हत्ती व वाघाची सुरू असलेली झुंज दिसली। तो सरळ जाऊन हत्तीची सोंड पकडून वाघाच्या तावडीतून सोडवले व दुसऱ्या हाताने वाघाची शेपटी पकडून दोन्ही प्राणी फरफटत आश्रमातील एका ऋषीच्या झोपडीच्या दाराच्या दोन्ही बाजूच्या खांबाला बांधले आणि लपून बसला। ती झोपडी तृणबिंदू नावाच्या ऋषींची होती। प्रांतविर्धी उरकण्यासाठी लोटा घेऊन दार बाहेर जाण्यासाठी दार उघडले तर समोर गुरगुरणारा वाघ पाहून त्यांचे धाबे दणाणले। किंचाळत परत झोपडीत शिरले पण त्यांना जायची घाय झाल्यामुळे परत झोपडीच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडायला गेले तर जंगली हत्ती दिसला। परत ते झोपडीत गेले। तृणबिंदूची चांगलीच पंचायत झाली। पोट दुखू लागले आणि बाहेर मोठे संकट। तेवढ्यात हसण्याचा आवाज आल्याने त्यांनी खिडकीतून बाहेर बघताच पोट धरून हसणारा हनुमान त्यांना दिसला। तृणबिंदू ऋषींना अतिशय संताप आला व कमंडलूमधील पाणी हातात घेऊन त्यांच्याकडे फेकत शाप दिला। हे उद्दाम माकडा, ज्या शक्ती आणि गतीच्या जोरावर सर्वांना त्रस्त करतोस छळतोस ती शक्ती जोवर कुणी तुला स्मरण करून देणार नाही तोवर त्याचा विसर पडेल। ती शापवाणी ऐकून हनुमान शांत झाला। आपला वेळ अशा खोड्या करण्यात घालवण्यापेक्षा सत्कारणी लावण्याचा विचार करू लागला। ज्ञान मिळवण्याचा विचार पक्का करून राजवाड्यात पित्याकडे आला। पित्यांची अनुमती घेऊन ज्ञानार्जन करण्यासाठी हनुमान सूर्याकडे निघाला। हनुमान आपल्याकडे येत असलेला बघून सूर्यदेवाला मागच्या प्रसंगाची आठवण झाली। त्यांना काही वेळ हनुमानाच्या मुखात राहावे लागले होते पण आताचा हनुमान वेगळा होता। तो हात जोडून उभा असलेला बघून त्यांना आश्चर्यच वाटले। हनुमान अतिशय नम्रपणे म्हणाला, मी आपल्याकडे कितीही कष्ट पडले तरी ज्ञानार्जन करण्यासाठी आलोय। सूर्यदेवाला असा नम्र विद्यार्थी मिळतो म्हणून आनंद झाला। पण अडचण अशी होती की सर्व वर्ग भरले होते। नुकतेच हजारो ऋषींना प्रवेश देऊन वर्ग सुरू झाले होते। अजून सुरू न झालेला एकच वर्ग होता। जागा शिल्लक नसल्याने सांगितल्यावर हनुमान नुसताच हसला कारण त्याच्यासाठी ही अडचण क्षुल्लक होती। तो वर्ग म्हणजे त्याचा स्वतःचा स्वर्गीय रथ। त्यात मर्यादितच विद्यार्थी बसू शकत होते। दुसऱ्या दिवशी वर्ग सुरू झाल्यावर वर्गाबाहेर एक नवीन विद्यार्थी बघून वर्गातील विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले। रथ वर्ग जसा हलायचा तसा हनुमानही वर्गाबाहेर हलायचा। ज्या वेगाने रथ धावायचा त्याच वेगाने हा पण धावायचा व तेवढ्याच तन्मयतेने सूर्यदेवांचे व्याख्यान लक्षण जराही विचलित होऊ न देता तन्मयतेने ऐकायचं। हे सर्व सुरू असताना आपल्या गुरुचे मुख दिसत नाही म्हणून त्यांच्याकडे चेहरा करून उलट्या दिशेने उडायला सुरुवात केली।
सूर्याच्या 60 कक्षेतून फिरत हनुमानने सर्व वेद आत्मसात केले. आपल्या या नव्या शिष्यावर खुश होऊन आशीर्वाद दिला. शिक्षण पूर्ण झाल्यावर हनुमानाने गुरु सूर्यदेवाला गुरुदक्षिणा द्यायची इच्छा प्रकट केल्यावर ते म्हणाले, तुला गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर माझा पुत्र सुग्रीव वालीच्या भयाने ऋषिमुख पर्वतावर लपून बसला आहे. वालीने त्याची पत्नी रुमाला ताब्यात घेऊन त्याला राज्यातून हाकलून दिले. जिथे सध्या सुग्रीव आहे ते पृथ्वीवरच एकमेव असं ठिकाण आहे, तिथे वाली जाऊ शकत नाही. गेल्यास ऋषीच्या शापामुळे त्याच्यावर मृत्यू ओढवेल. तू सुग्रीवाचा मंत्री होऊन त्याला राज्य व पत्नी मिळवण्यास मदत कर. हीच माझी गुरुदक्षिणा. आता वाली व सुग्रीवच्या मध्ये भिंत नव्हे किल्ला बनवून हनुमान उभा राहील. ऋषिमुख पर्वतावर सुग्रीव 3 मित्राबरोबर बसला होता. हनुमान त्यांच्या समोर उभा राहिला तो सुग्रीव भीतीने थरथर कापत व मित्र भयभीत होऊन खाली मान घालून बसलेले दिसले. इतके शक्तिशाली बलवान वानर हतबल का? हा प्रश्न मनात येताच कळकळ असा मोठा आवाज झाला व सुग्रीव जमिनीवर गडबडला. वेदनेने लोळत असलेला दिसला. सुग्रीवाचे मित्र त्याला उठवण्यास मदत करत होते. हा काय प्रकार आहे हनुमानाला कळेना. थोडा सावरल्यावर हनुमानाने स्वतःची ओळख दिली व काय घडले म्हणून विचारल्यावर सुग्रीवाच्या वेदना कमी झाल्यावर सावरलेला सुग्रीव सांगू लागला, हनुमाना दिवसातून रोज 12 वेळा ठराविक अंतराने या प्रकाराला मला सामोरे जावे लागते. सुग्रीव सांगू लागला, जय श्रीराम, जय हनुमान. तर मित्रमैत्रिणींनो, पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.